शांत बहीण अरे काय बोलायचे बाबा तुम्ही वावरातून नाही अजूनच आहे वावरातून अजून तुम्ही वावरातच हा काय तुम्ही वावरातून घरी या चहा बहीण बायकोय काय होय तिची बहिणी बोलायचे बाबा तुम्हाला काय वाटते बायको का जानवर नाही तू बायको नाही व्हाय ना तू जानवरही नाही होय तू हो सायको सायको म्हणजे काय होते बोलायचे बाबा मला नाही माहित काही प्रश्न विचारत राहते राहते नाही करत बोला त्या वेळेस नक्की नाही जेब ना लावलेले काय कधी आले बस नाही आता तारका म्हणजे काय होते <laughs> चलो बाबा चाललो बाबा चाललो चाललो मी वावरातच चाललो तिथंच बरं हवं मी एकटा एकटा तू या संगत माझ्या बक्सा फिरून जाईल या ना या ना मी तर मजाक करून राहिली व मजाक करून राहिली अशी मजाक करतो खरं वाटायला ऐकत <laughs> मग काय तर मी मजाक बी खरीच राहिली काय खोटी मजाक करू का मग बरं शांते काय करून राहिली तू या तुरीच्या शेंगाचे दाणे काढून राहिली ना मी दुपारी आणल्या ना तर आता दाणे काढतो आणि मग बनवतो आमटी हम्म शांते आज तर मग मजा येईल आमटीच जेवण करायला हम्म लय दिवसाच्या बाद दाण्याची आमटी भेटो आज खावाले या बरं मग काढू लागा बरं पोट पोट दाणे होट काढतो दाणे मला काम नको सांगू बोलायचे बाबा आमटी खावाची हाय का नाही खावाची आहे हा हो खावाची आहे ना काढू लागा मग पोट पोट दाणे नाही मग मी आमटीच नाही बोलणार ना दाणे नाही काढू लागन तर हा आता सांगून देतो बाबा मी ब्लॅकमेल शांत मला ब्लॅकमेल करून राहिली तू हा आता तू तुम्हाला नाही करू तो का शेजाराला ब्लॅकमेल करू असा विचार भी मनात आणतो नको घ्या मग काढू लागा बरं पटपट दाणे नाही मी नाही काढत दाणे वावरातून आलो मी आता थकून बसू दे बरं मला आता थोडशी शांत बसा ना इथं बसा बसूनच दाणे काढा लागते कोणतं उभ्यानं नाचा लागून राहिलं ला तुम्हाला हट तिची बहीण बायको म्हणा ना चुपचाप राहा घ्या घ्या बोलायचे बाबा बसा बरं पटकन काढून झाले पाहिजे फटाफट चार हात लागन तर लवकर काम होईल दोन हाताना टाइम लागन शांते वावरातून आलो तर त्याही नाही पाजला तुम्ही आलो नो कमळस नावला तुले मले दाणे काडाले बरं बरं बोलायचे बाबा तुम्ही दाणे काढा तोवरी मी तुमच्यासाठी चाय बनवून आणतो हो ठीक आहे आन काढतो मी तोवरी दाणे पिंकी घे बरं ये बरं काढू लाग बरं फटाफट दाणे हा आई मला कंपास पाहिजे ना घेऊन माय कंपास पुरा तुटून गेला आणि पेन्सिल बी नाही माझ्या जवळ लिवाल्या घेऊन घेजो कंपास बी घेऊन घेजो आणि पेन्सिल बी घेऊन घेजो दोन तीन दिवस थांब पैसे नाही आहे आता हाय हे पैसे तांदूळच्या डब्यात असत हाय मी सकाळीच पाहिले होते अन तुला कसं माहित होतं की त्या तांदूळच्या डब्यात पैसे आहे म्हणून आई तू जेव्हा ठेवत होती तनी तेव्हा मी इथेच बसली होती आणि मला तू दिसली पैसे ठेवतांनी म्हणून मला माहित झालं हो का पाय मला माहित बी नाही तू इथे बसली आहे म्हणून चुपचाप आली असन बाहेरून बस न बसली आणि मला माहित आहे ना आणि मी मस्त ठेवून राहिले नाही हे पाय पिंकी बाबाला सांगजो नको त्याच्यात पैसे आहे म्हणून नाही सांगणार ना आहे मग तू मला मार नको आणि मला काम नको सांग आणि मी जसं म्हटलं तसं ऐक जो आणि मला कंपास घेऊन दे आणि मला पेन्सिल घेऊन दे जे मागलं ते तू मला देजो जो नाही तर मी बाबाला सांगून देईन हो आता सांगून दे तू बाबा आई अरे बाप रे पोटी तलाय चतुर निघले हे धमकी देते मला आतापासून हाय केवडूशी डेड फुटाची आणि मला धमकी देऊन राहिली काय झालंय घेऊन देशील काय घेऊन देशील सांग पहिले कंपास पेन्सिल हा घेऊन देईन उद्या जाऊ आणि घेऊन घे जे लागते ते आणि पुरे पैसे खर्च करून टाकजो आणि मग याच्यात तांदूळाच्या डब्यात पैसे नाही आहे आणि मग घडी घडी म्हणजू नको बापाले तू यावा का तांदूळच्या डब्यात पैसे आणि तांदूळच्या डब्यात पैसे आहे हे घेऊन ते घेऊन आई असा नांदा लावजो नको घडी घडी हाय दाणे काढू लाग मी नाही काढू लागतो जाय मग मी तुला कंपास बिना घेऊन देईन पेन्सिल बिना घेऊन जाय मग जातो दाणे नको काढू लाग मी बाबा जाय बापाय मीस फालतू दिसले पैसे नांदा लावून राहिली हे घेऊन देणार हे घेऊन दे अडी भडी ठेवतो मी शंभर दोनशे रुपये दिसले म्हणजे मग ते पुरे दारू मध्ये उडून टाकतात कधी साखर नाही राहत कधी चा पत्ती नाही राहत कधी हळद नाही मग आणाले होते अमाय काय झालं गौरीने काउनाशी बसली गौरी काय झालं काही नाही आई थोडीशी थकली होती म्हणून बसली मी गौरी तब्येत नाही बरोबर लागत का नाही आई येऊन जाते थोडीशी उभी राहिली जाते आई लागते बरं चालजो बरं मग उद्या दाखवण्यास ठीक आहे कायची भाजी बनवाय लागते आई आता आमतीच ना आता गौरी तुरीच्या शेंगाची दुपारी आणले का नाही तुरीच्या शेंगा हो झाले काय भाजी नाही दाणे काढून वाचाय मी बसलीच होती दाणे काढायले तर आले तर म्हणते ते चाय आण म्हणते तेले लावलं दाणे मी इकडे नेवाले चहा नेऊन देतो तेले चहा हा मी बनवतो पटकन चहा मी चहा बनवून बर ठीक आहे आण मय बाई बोलायचे बाबा तुम्ही तर पुरे शेंगाचे दाणे काढून घेतले अन फोत्र बोलायचे बाबा फोत्र कुठे फेकले तुम्ही का खाल्ले फोत्र बैल मी काय ढोर हो काय फोत्राही मग फोत्र कुठे गेले बाहेर नेऊन टाकले आले इथं ठेवू हो काय नाही नाही गोल्याचे बाबा बरोबर आहे तुम्ही बाहेर नेऊन टाकले नेऊन टाकले किती कामाचे आहे कामा मी अशीच समजत होती तुम्हाला काय अशीच समजत होती म्हणजे म्हणजे मला वाटे का तुम्ही काही कामच नाही करत बा माय कामच नाही ऐकत असं मला वाटत होत पण नाही गोल्याचे बाबा तुम्ही लय चांगले आहे हा हा बस बस झालं चाय चाय आणायला गेलती ना तू एवढा टाइम लागला तुले एक कप चाय आणाले आणि चाय घेऊन बी नाही आली नाही नाही टाइम असा झाला मले ते गौरी बसली होती गेली मी तर अशी चुपचाप बसली होती म्हणून तिच्या संग बोलता बोलता टाइम झाला तर म्हणते जा आई तुम्ही आण तुम्ही चाय बनवून म्हणून मी आली घे आता ने दाणे आणि बनो पटकन आमती आणि भाकरी बनवजो हाव हा गौरी झाला काय चहा हा वही बनवून नाही होती बर चाय नेऊन देतो मी आणि हे घे बर दाणे बनव आणती मस्त कशी कशी बनवाय आई आणती सांगा तर हे पाय हे दाणे घे आणि ताव्यात टाक हा टाकले आई ताव्यात दाणे आणि मग आता याच्या बाबत कशी कशी करायची आणती हे पाय गौरी मी तुला सांगून देतो आणि मग तू तशी तशीच करून घे ठीक आहे ना हा बाई ठीक आहे तुम्ही मला सांगून द्या मग मी तशी तशी करून घेतो हे पाय आता हे दाणे मस्त पकू दे याच्यात थोडंसं तेल घालजो जास्त नाही एखादा चमचा तेल टाकजो आणि चांगले मस्त पकू दे हे दाणे आणि मग हे दाणे पकले तर मस्त पाट्यावर वाटून घेवा ज्याच्या जे असलं ते पाट्यावर नाही तर मिक्सरमधून बी काढता येते मस्त ह्या दाण्याचा पेस्ट करून घेजो आणि मग पाचशा कड्या लसण आणि थोडासा तुकडा अद्रक आणि जिरं याचा बी पेस्ट करून घेजो आणि कांद्याचा बी पेस्ट करून घेजो आणि टमाटर भाजून टमाटरचा बी पेस्ट करून घेजो बस मग गंज ठेवजो आणि गंजामध्ये तेल टाकजो लसण अद्रकचा पेस्ट टाकजो टमाटरचा पेस्ट कांद्याचा पेस्ट चांगला पकू देजो हे मसाले आणि मग हे मसाले चांगले पकले का मग त्याच्यामध्ये हिरोती हळद गरम मसाला हे सगळं टाकून देजो हे सगळं चांगलं पकलं का मग याच्यामध्ये मग हे आपला जो दाण्याचा पेस्ट राहते ह्या दाण्याचा पेस्ट टाकून देजो आणि थोडस वरतून पाणी टाकून देजो आणि हालवो मस्त आणि जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकजो नंतर जास्त गाडी बी नाही बनली पाहिजे आणि जास्त पतली बी नाही बनली पाहिजे अशी लिमिट मध्ये मस्त अशी आमटी बनवतो आणि मग सगळं झाल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकून दे झाली आमटी हा सोपीच काय आमटी बनवणं बनवत आहे मग मी तुम्ही काही चिंता करू नका मस्त टेस्टी आमटी बनवतो मी आता हा बनवून तशी मला काही चिंता राहत नाही तू असल्यावर मला काही चिंताच नाही राहत बनव माया बहिणी आणि माय भाऊ अशी बनवा लागते तुरीच्या दाण्याची आमटी तुम्ही नक्की बनून पहा तुमच्या घरी तुरीच्या दाण्याची आमटी चला मग आता व्हिडिओला एक लाईक करा बरं पटा, पटा। आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच आहे पण अजूनपर्यंत कोणी नवीन असेल त्यांना नाही केलं असेल तर नक्की करा चला मग भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चाल बापा चाय नेऊन देतो तेले बसले आहे तिकडे चाय चाय करत <laughs>